मी आज पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमाने सभागृहाचं लक्ष एका फार महत्त्वाच्या विषयाकडे वेधलं. ठाण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ही ढासळत चालली आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणून मनोज नारकर म्हणून शिवसेनेचाच एक शाखाप्रमुख आहे, त्यांनी घरामध्ये एक नोट सोडून गेलेला आहे, एक पत्र स्वतःचं सोडून गेलेलं आहे की जेरी डेव्हिड नामाच्या एका व्यक्तीकडनं त्याला सातत्याने जीवे मारण्याची धमकी येते, त्याचबरोबर त्याच्या नातेवाईकांना त्याच्या मित्रपरिवाराला त्रास देण्याचं काम या व्यक्तीकडनं होतं आहे. आणि त्याच्यामुळे मनोज नारकर हा शाखाप्रमुख गेले बरेच तास गायब आहे. हा सध्या हयात आहे की नाही याचीही माहिती कुठेही भेटत नाही. पोलिसांनी पण या संदर्भातली ही त्याची जी लिखित पत्र आहे त्याच्यानंतरही मिसिंगची केस दाखल केलेली आहे. याच्यामध्ये कुठेतरी सत्तेचा गैरवापर होतो आहे का? ज्या पक्षाचेच पालकमंत्री त्या जिल्ह्यामध्ये आहेत, म्हणजे पालकमंत्री स्वतः शिवसेनेचे असतानाही जर एखादा शाखाप्रमुख त्या तिकडे असुरक्षित असेल आणि त्याला जर ह्या पद्धतीचे पावलं उचलायला लागत असेल तर आज ठाण्यामध्ये कायदा सुव्यवस्था कुठल्या स्तरावर पोचलेली आहे हे आपण सगळेजण बघत आहात. खरं तर याच्यामधनं आमचा थेट प्रश्न सभागृहाच्या माध्यमाने संबंधित सत्ताधाऱ्यांना आहे की हा जो मनोज नारकर आहे हा गेला कुठे आणि याच्या संदर्भातली शोध मोहीम ही प्रशासनाने ताबडतोब माहिती करून याच्या कुटुंबांना दिलासा दिला पाहिजे. ज्या व्यक्तीकडून धमके येत आहेत त्याचं नाव परत एकदा सांगा आणि काय नेमकी पार्श्वभूमी त्याबद्दल काय माहिती आहे का? मनोज नारकरनी त्याच्या नोटमध्ये त्याची जी चिठ्ठी आहे त्याच्यामध्ये जेरी डेव्हिड नामाच्या व्यक्तीसंदर्भातला उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असंही लिहिलं आहे की त्या जेरी डेव्हिडचं असं म्हणणं आहे की पैसा आणि सत्ता माझी आहे, त्याच्यामुळे पोलीस प्रशासन ही माझ्या खिशात आहे असं त्या नोटमध्ये मनोज नारकर बोलून गेलेले आहेत. ही नोट मी आपल्या सर्वांच्या माहितीस्तोवर देईनच, पण याच्यामधनं बऱ्यापैकी खुलासा होतो आहे की कुठल्या पद्धतीमध्ये कायदा सुव्यवस्था ठाण्यामध्ये सुरू आहे.